नवी मुंबईच्या एपीएमसीत बांगलादेशींची घुसखोरी होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी हा धक्कादायक आरोप केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर हा आरोप करण्यात आलेला आहे. एपीएमसीच्या फळबाजारात माथाडी म्हणून बांगलादेशी असल्याचा हा आरोप आहे. भारतीय नागरिक नसणाऱ्यांना माथाडींचं काम कसं असा सवालही यावेळी करण्यात आलाय. या फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी कामगार येऊन राहिलेले आहेत. तेच बांगलादेश कामगार आज आमच्या फ्रूट मार्केटमध्ये आहेत. माझी जाहीरपणे आमच्या हिंदू फ्रूट मार्केटच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की चुकणी अशा कमी मजुरीच्या दरामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊ नका. ही वस्तुस्थिती आहे. काही आंब्याच्या सीझनमध्ये काही कामासाठी 24 तास बांगलादेशी वापरण्याचा काही प्रमाणात प्रयत्न होतोय. मुळामध्ये शेतकऱ्यांचा माल जो आहे तो ग्राहकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचत असताना तिथं जे काही काम करणारे कर्मचारी आहेत ते नियमानच त्याचेही काही माथाडींचे नियम आहेत. त्या नियमात आहेत का नाही बघायचं काम प्रशासनाचं आहे. भारतीय जनता पार्टीच्याच एका नेत्याने राज्याच्या गृहमंत्र्याला हा प्रश्न विचारला हे चांगलं झालेलं आहे. एकीकडे बांगलादेशच्या जी काही बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले होतात त्या बांगलादेशचा हिंदूवर हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती आक्रोश मोर्चे काढायचे, दुसरीकडे बांगलादेशच्या लोकांना इथं माथाडीचे लायसन्स द्यायचे, बांगलादेशच्या क्रिकेट टीमला इथं पायघड्या अंतरायच्या, असा दुटप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं पुन्हा पुन्हा समोर येतोय. अशी जे कोणी बांगलादेशी असेल यांचे लायसन्स रद्द केले पाहिजे आणि यांना सन्मानानं बांगलादेशला सोडून आलं पाहिजे.